नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मुरमुऱ्याचं थालीपीठ बनवतो आहे. तर याला बरेच जण चुरमुरेसुद्धा म्हणतात. तर याआधी मी तुमच्यासोबत पोह्याचं थालीपीठ ही रेसिपी शेअर केली होती आणि ते थालीपीठ सर्वांना खूप आवडलं. तर आज आपण हे मुरमुऱ्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया. मुरमुऱ्याचं थालीपीठ करण्यासाठी आता मी इथे 2 कप मुरमुरे घेतले आहेत. तर हे आता आपण एका भांड्यात घालूया आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे असेच आपल्याला भिजवत ठेवायचे आहेत. छान भिजले मग म्हणजे नरम होतात. तर थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया आणि हे असेच आता ठेवून द्यायचे आहेत. आता आपण या थालपिठासाठी एक वाटण तयार करूया. तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 टेबलस्पून धणे घेतलेत आणि 1 छोटा चमचा जिरे घ्यायचे आहेत. आणि याचं आता मिक्सरमधून छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता साधारण 7 ते 8 मिनिट झाली आहेत. तर हे मुरमुरे आपल्याला असे पिळून घ्यायचे आहेत आणि पिळून एका भांड्यात काढून घेऊया. आता हे मुरमुरे आपण हाताने असे थोडेसे चुरून घेऊया म्हणजे हे थोडेसे बारीक होतील. याचा लगदा करायचा आहे, शक्य तेवढं बारीक करून घ्यायचं आहे. हे मी आता असे हाताने याचा लगदा करून घेतला आहे. तर यामध्ये 1/2 कप ज्वारीचं पीठ घालूया, 1/2 कप बेसन घालायचं आहे म्हणजेच चणाडाळीचं पीठ, आणि हे जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते पण घालायचं आहे, हिरवी मिरची, धणे जिरे आणि लसणाचं. 1 टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. 1 कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा भरपूर घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही कमी खात असाल तर 1/2 चमचा घातलं तरी चालेल. 1 चमचा तीळ, 1/2 चमचा ओवा घालायचा आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं आता आपण हाताने मिक्स करून घेऊया. चांगलं दाबून करायचं आहे आणि मग गरज पडेल तसं पाणी घालायचं आहे. 1 चमचाभरच यामध्ये तेल घालूया म्हणजे थालपिठं छान खुसखुशीत होतात. आणि हाताने असं चांगलं दाबून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालूया. तर पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे कारण खूप कमी पाणी याला लागणार आहे. चांगलं असं दाबून पीठ भिजवायचं आहे म्हणजे हे मुरमुरे या पिठामध्ये छान मिक्स होतात. आणि पीठ भिजून घेतल्यानंतर 1-5 मिनिट हे असंच ठेवायचं आहे म्हणजे छान मुरत. आता थालपीठ थापण्यासाठी इथे मी 1 रुमाल घेतला आहे तर त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर हा गोळा घेऊन त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि यावर ठेवून आता हातालासुद्धा थोडंसं पाणी लावून घेऊया आणि नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर हे थालीपीठ मुरमुरे असल्यामुळे खायला खूप खमंग आणि खुसखुशीत लागतात. थोडेसे मी नेहमीपेक्षा छोटे बनवती आहे म्हणजे दिसायला एकदम छान दिसतात आणि भाजल्या पण व्यवस्थित जातात. तर आता इथे मी हे थापून घेतलं आहे. कडेने तुम्हाला असं क्रॅक गेलं असं वाटलं तर गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये असे छिद्र करून घ्यायचे आहेत. तवा पण छान गरम झालेला आहे तर यावर तेल घालायचं आहे आणि ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आता अलगद हे असं यावर सोडायचं आहे आणि कपडा ओढून घ्यायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता हे भाजून घेऊया. वरून पण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता पलटून घ्यायचं आहे. तर एकदम सुरेख असा रंग आला आहे आणि खूप छान भाजल्या गेलं आहे. असं चमच्याने चांगलं दाबून भाजायचं आहे म्हणजे छान भाजल्या जातं. आणि फार गॅसची फ्लेम मोठी पण ठेवायची नाही,
लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे. तर आपलं खमंग खुसखुशीत मुरमुऱ्याचं थालीपीठ तयार आहे. हे तुम्ही नुसत्या दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता. मुरमुरे भिजवल्यानंतर फक्त ते चांगले 8 ते 10 मिनिट भिजवत ठेवायचेत आणि नंतर जेव्हा आपण पिळून काढतो तेव्हा फार गच्च पिळायचं नाही, हलकंच हाताने दाबून पिळून घ्यायचं आहे आणि छान त्याचा लगदा करून घ्यायचा. आणि थोडेसे थालपीठ लावताना जाडच ठेवायचे, म्हणजे ते तुटत नाहीत आणि खायलाही खूप खुसखुशीत लागतात. तर जरूर अशा पद्धतीने हे थालीपीठ करून पहा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.